उपस्थित बंधू भगिनीनं आपली क्षमा मागून मी बसूनच बोलायचं ठरवलं आहे, कारण काल उभरून बोलल्यानंतर थोडासा थकवा जाणवला आणि म्हणून हा उपक्रम बसून बोलण्याचा. अर्थात मला विश्वास नाही बसून बोलता येईल की नाही, कारण उभरून बोलायची सवय आहे, तरी प्रयत्न करतो. काल आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन या अनुषंगाने एकूण इतिहासाची वाटचाल कशा पद्धतीची झाली आहे याचा आलेख काढला आणि आज आपण त्याच अनुषंगाने प्राचीन महाराष्ट्राचा धांडोळा घेणार आहोत. आणि म्हणूनच काल मुद्दाम कालच्या व्याख्यानातून प्राचीनता म्हणजे नेमकं काय, कोणत्या कालखंडाला आपण इथे इतिहासामध्ये प्राचीन कालखंड म्हणणार आहोत याचा उहापोह कालच्या व्याख्यानामधून आपण मुद्दाम केला. आणि त्याचा मतितार्थ असा की साधारणतः इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सनाच्या जवळपास 1200-1300-1300 शतकापर्यंतचा कालखंड जो आहे हा इतिहासातला प्राचीन कालखंड म्हणून आपण गृहित धरलेला आहे महाराष्ट्राच्या अनुषंगाने. पाश्चात्य जगामध्ये प्राचीन कालखंड हा इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकात संपतोय, कारण रोमन साम्राज्याची विघटन होत आहे, ईस्टर्न आणि वेस्टर्न रोमन एम्पायर अस्तित्वात येत आहे आणि मध्ययुगाची सगळी लक्षणं जी आपण काल चर्चा केली ती लक्षणं तिकडे उत्तर पाश्चात्य देशामध्ये दिसायला लागतात. आपल्याकडे ती लक्षणं दिसायला जवळपास, विशेषतः महाराष्ट्राच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये ती लक्षणं दिसायला जवळपास 13व-14व शतक उजाडायला लागतं. याचा अर्थच असा आहे की महाराष्ट्राचा प्राचीन कालखंड 13व्या-14व्या शतकापर्यंत रेंगाळत राहतो आणि त्या अनुषंगाने आपण जगाच्या 500-500 वर्ष मागे राहतो. जग 500 वर्ष केव्हाच प्राचीन कालखंड सोडून मध्ययुगीन कालखंडात शिरलेलं असतं आणि आपण 13व्या शतकापर्यंत आपल्याकडचा प्राचीन कालखंड अस्तित्वात आहे. या प्राचीन कालखंडाचा प्रारंभ केव्हा होतो आणि महाराष्ट्राच्या अनुषंगाने आपल्याला अगदी सुरुवातीचे कोणकोणते पुरावे उपलब्ध होतात या संबंधात जसं दातारांनी सुरुवातीला सांगितलं की मोठ्या प्रमाणात 18व्या-19व्या शतकापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे. आणि प्राचीन महाराष्ट्र म्हटल्यानंतर आपल्याला आठवतं ते श्रीधर व्यंकटेश केतकर ज्ञानकोशकार, की ज्या केतकरांनी प्राचीन महाराष्ट्राचा अनुषंगाने मोठ्या प्रमाणात लिहिलं आहे. परंतु त्यानंतरही आणि विशेषतः प्रादेशिक विद्यापीठं निर्माण झाल्यानंतर, मराठवाडा विद्यापीठासारख्या विद्यापीठाची निर्मिती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या स्थानिक इतिहासाला प्रोत्साहन मिळालं आणि स्थानिक इतिहासाचं संशोधन त्या अर्थानं आपल्याला वाटचाल करत असलेलं दिसत आहे. आणि म्हणून आपण करणार आहोत ते पुनरावलोकन करणार आहोत. प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास आतापर्यंत जो प्रस्थापित झाला, जो वाचलो संशोधनांती सिद्ध झाला, त्याच संशोधनांती सिद्ध झालेल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचं पुनरावलोकन करण्याच्या उद्देशानं मी आपल्यासमोर बसलेलो आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचा अगदी प्रारंभ जर लक्षात घ्यायचा झाला तर त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणात डेक्कन कॉलेजला द्यावं लागेल, कारण डेक्कन कॉलेजने मोठ्या प्रमाणात, इनामगावचं एक्सकेव्हेशन आहे, जोरवे आहे, नेवासा आहे, अगदी तेरपर्यंतच्या अनेक उत्खननं जी आहेत त्या उत्खननांपैकी काही उत्खननं आर्किओलॉजी डिपार्टमेंटनी केलेली ही प्रागैतिहासिक काळातली उत्खनन आहे. आणि मग प्रागैतिहासिक कालखंडातला माणूस, अश्मयुगातला माणूस महाराष्ट्रामध्ये होता का, महाराष्ट्रातली शेती केव्हा सुरू झाली, या अनुषंगानं सविस्तर विवेचन डेक्कन कॉलेजच्या या सगळ्या रिसर्च बुलेटिन्समधून आपल्याला उपलब्ध होतं. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा जो इतिहासाचा प्रारंभ जो होतो प्राचीन कालखंडाचा, ऐतिहासिक कालखंडाचा, तो साधारणतः इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये 5व्या-6व्या-5व्या शतकामध्ये इसवी सन पूर्व. आणखी एक मला असं वाटतं गोष्ट मला स्पष्ट करायला लागेल या बाबतीत पुढे जाण्याच्या आधी, की इसवी सन आणि इसवी सन पूर्व याची कालगणना थोडीशी कन्फ्युजिंग आहे सामान्य माणसांसाठी लक्षात येण्यासारखी नाही. येशू ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत म्हणजे इसवी सन पूर्व कालखंड 3000 ते 1000 हा उतरत्या भाजणीने आपल्याला मोजावा लागतो, हे लक्षात घ्या. आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा कालखंड 1, 2, 3 या चढत्या भाजणीने आपण मोजणार आहोत. त्यामुळे जेव्हा अशोकाचा कालखंड आपण उल्लेखतो किंवा सातवाहनांचा कालखंड उल्लेखणार आहोत किंवा आणखी नंदांचा कालखंड उल्लेखणार आहोत तेव्हा उतरत्या भाजणीने वर्ष मोजायला लागतात, ही फक्त काळजी आपल्याला लक्षात घ्यायला. अर्थात आपण या
कालगणनेच्या गोंधळात आपण फारसं पडणार नाही आहोत आणि कितकट व्याख्यानाला स्वरूप देणार नाही आहोत. तर महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाचा प्रारंभ आपल्याला जो होतो तो सगळ्यात महत्त्वाचा पुरावा हा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी प्रामुख्यानं लोकांच्या लक्षात आला आणि तो पुरावा म्हणजे एक बौद्ध ग्रंथ आहे महापरिनिब्बाणसुत्त नावाचा. या महापरिनिब्बाणसुत्त हा ग्रंथ आपल्याला आश्चर्यचकित करणारा असा आहे की आजचा अगदी इंदिरा गांधी गेल्यानंतर इंदिरा गांधींचं जे प्रोजेक्शन आपल्या सगळ्या त्यांच्या अंत्ययात्रेचं प्रोजेक्शन वगैरे झालं, निनळे लोक येऊन भेटतायत आणि टाईम्स ऑफ इंडियाने किंवा लंडन टाईम्सने जे वार्ताहर जे वार्तापत्र लिहिलं आहे तशा प्रकारचं वार्तापत्र म्हणजे महापरिनिब्बाणसुत्त नावाचा ग्रंथ आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धांचा महापरिनिर्वाण झाला आहे आणि त्यांच्या दर्शनासाठी देशोदेशीचे म्हणजे भारतातल्या निनळ्या भागातले राजे रजवाडे येऊन दर्शन घेत आहेत आणि हा ग्रंथकार हा ज्या राजाचं वर्णन करतो की हा राजा अमक्या राजातला आहे, काशीचा आहे, तो अमक्याचा आहे, तो प्रयागचा आहे, तो हे सगळं वर्णन करतोय आणि त्यातून खऱ्या अर्थानं भारताचं पहिलं राजकीय चित्र अगदी स्पष्ट हे इथे आपल्याला उपलब्ध होतं. आणि या चित्रामध्ये एकूण भारताची जी राजकीय परिस्थिती आहे त्याचा आपल्याला अंदाज येतो. त्या परिस्थितीनुसार आपल्याकडे 16 महाजनपदं अस्तित्वात आहेत इसवीसन म्हणजे बौद्ध काळामध्ये 12 गणराज्य आहेत आणि 9 टोळी राज्य आहेत. तेव्हा या 3 प्रकारची राज्य भारतात अस्तित्वात असल्याचा पहिला अधिकृत संदर्भ जो मिळतो तो या महापरिनिब्बाण सुत्तात मिळतो. आणि या 16 महाजनपदांपैकी 12 गणराज्यांपैकी टोळी राज्यांपैकी ही सगळी राज्य, टोळी राज्य तर अलेक्झांडरचं जेव्हा उत्थान, अलेक्झांडर जेव्हा आक्रमण करून येतोय तेव्हा अलेक्झांडरला पळवून लावणारे या टोळी राज्यांचे संदर्भ पुन्हा तिथे मिळतात आपल्याला. म्हणजे हे ऐतिहासिकत्व पुढे 2-400 वर्षानंतर ते सिद्ध होणारी गोष्ट आहे. सांगायचा मतीचा अर्थ या 12 गणराज्यांपैकी 2 जनपदांपैकी 2 जनपद महाराष्ट्रातली आहेत आणि महाराष्ट्राचा इतिहास खऱ्या अर्थानं इथून सुरू होतो आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही जी 2 जनपदं आहेत ही 2 या जनपदांची नाणी पण सापडलेली आहेत. ही 2 जनपदं म्हणजे एक पैठणचं मूलकांचं जनपद आणि दुसरं बोधनचं म्हणजे नांदेडच्या निझामबाद आणि नांदेडच्या मध्ये जी गोदावरी नदी त्या गोदावरीच्या काठावर असलेलं बोधन, या बोधनचं अश्मकांचं जनपद, अशी 2 जनपदं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्याला सुसंघटित अशा प्रकारचा समाज, सुसंस्कृत अशी राज्य असं निर्माण करण्याचा जो प्रयोग होतो आहे तो पहिल्यांदा गोदा खोऱ्यामध्ये होतो आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा प्रारंभ खऱ्या अर्थाने इथून सुरू होतो. याला पुराव्याने मोठ्या प्रमाणात पुरावे उपलब्ध आहेत. पैठणचा तो आणि एक लक्षात गोष्ट घ्या, आणखी आपण प्रतिष्ठान म्हणतो परंतु इसवीसन पूर्व 4-5 शतकापर्यंत किंवा 2 शतकापर्यंत इसवीसन पूर्व पैठणचं नाव प्रतिष्ठान नव्हतं तर पैतान होतं. पैतान म्हणजे पैठणच, या पैठणचंच रूपांतर म्हणजे पाश्चात्यांनी त्याचा उल्लेख जो केला तो पैतान या स्वरूपात केलेला आहे. सांगायचा मतीचा अर्थ इथे आपल्याला इसवीसन पूर्व 5-6 शतकामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या काळात या ठिकाणी अश्मक आणि मूलक ही राज्य अस्तित्वात आली आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला त्या अर्थानं प्रारंभ झाला. बुद्ध काळातच आणखी दुसरा महत्त्वाचा पुरावा आपल्याला मिळतो आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध अस्तित्वात असतानाच याच अश्मक जनपदातला एक बावरी नावाचा ब्राह्मण म्हणूनच उल्लेख आहे, मुद्दाम जातीचा उल्लेख करायचा म्हणून मी करत नाही आहे, सगळ्या बौद्ध ग्रंथांमध्ये तो त्याचा स्पेसिफिक संदर्भ आलेला आहे. तात्पर्य या अश्मक जनपदातला एक जिज्ञासू बावरी नावाचा याला सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या ख्याती त्याच्या कानावर येते आणि त्या काळात हा बावरी आपल्या शिष्यांसह कपिलवस्तूला सिद्धार्थ गौतम बुद्धाचं दर्शन घ्यायला जातोय आणि तो बौद्ध धर्म स्वीकारतो आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रवेश हा सिद्धार्थ गौतम बुद्धाच्याच काळात या बावरी नावाच्या या जिज्ञासूच्या माध्यमातून झालेला आहे.
या बावरीचं पुनरुज्जीवन, या बावरीच्या स्मृतीचं आठवण, पुनर्जागरण दाभडच्या परिसरामध्ये जो मोठा प्रयोग चालू आहे, बौद्ध विहार बांधायचा वगैरे, तो बौद्ध विहार या बावरीच्या नावानं आहे. ते बावरी जातक कथा आहे. दुर्गाबाई भागवतांनी ज्या जातक कथा प्रकाशित केलेल्या बौद्ध जातकातला हा उल्लेख आहे. त्यानंतर अनेक बौद्ध ग्रंथांच्यामध्ये ही बावरी जातकाची कथा स्पष्टपणे सांगितली जाते. सांगायचा मतीचा अर्थ असा की साधारणतः इसवी सन पूर्व चौथ्या पाचव्या शतकापासून महाराष्ट्राच्या इतिहासाची वाटचाल सुरू होते आणि दोन प्रकारचे पुरावे या वाटचालीचे आपल्याला प्रामुख्याने मिळतात. ते दोन प्रकारचे पुरावे म्हणजे एक लिखित पुरावे आहेत काही, आणि या लिखित पुराव्यांच्यामध्ये जसं अगदी पुराण ग्रंथांच्यापासून रामायण महाभारतासारख्या ग्रंथांच्यापर्यंतचे रेफरन्सेस आपण एका बाजूला देणार आहोत, तशीच काही प्रवासवर्णनं आहेत की ज्या प्रवासवर्णनांमधून प्राचीन महाराष्ट्राचा संदर्भ निश्चितपणे स्पष्टपणे दिसतो. त्या प्रवासवर्णनांच्यापैकी सगळ्यात महत्त्वाच्या प्रवासवर्णनाचा उल्लेख कालच्या व्याख्यानामधून मी उद्धरता केला, पेरिप्लस ऑफ युरेथ्रियन सी या नावाचं एक प्रवासवर्णन आहे. या प्रवासवर्णनाची हस्तलिखित कागदपत्र सापडलेली होती ग्रीसमध्ये, आणि हा ग्रीक प्रवासी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे आजपासून 2200 वर्षापूर्वी हा महाराष्ट्रात आलेला आहे. त्याला सातवाहन साम्राज्य माहिती आहे. या सातवाहन साम्राज्यातली अनेक शहरं त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत, आणि या शहरांपैकी 3 शहरं आपल्या मराठवाड्यात असल्याचा तो उल्लेख करतो आहे, आणि त्या शहरांपैकी तो पैठणला आलेला आहे. सातवाहनांची राजधानी असलेली पैठण नुसतंच सातवाहनांची राजधानी नव्हती, तर एक मोठं व्यापारी केंद्र होतं. पैठणहून तो तगरला गेलेला आहे. 10 दिवसाच्या रात्रीचा प्रवास त्यांनी घोड्यावर केला आहे, आणि याचाही उल्लेख तो करतो की अमक्या दिशेला, त्यामुळे मग तेरचं आयडेंटिफिकेशन जे झालं उस्मानाबाद जिल्ह्यातलं त्याच्यावरही मोठा मोठा वादंग माजलं. अनेक अभ्यासकांनी तेर कुठे असू शकतं याचा प्रयत्न वेगवेगळ्या प्रमाणे, विशेषतः 20व्या शतकाचा पूर्वार्ध जो आहे 25-30 वर्ष त्या वादंगामध्येच गेला, आणि शेवटी 1950 दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातलं तेर म्हणजेच सातवाहनकालीन तगरपूर नावाचं शहर आहे सिद्ध झालं. कालांतरानं तिथे उत्खननं झाली. रामलिंगप्पा लांबतुऱ्यांसारख्या एक अभ्यासकाने प्रचंड मोठा संग्रह त्या ठिकाणी सापडलेल्या सरफेस फाइंडिंग्समधनं केला, आणि आज तेरला तुम्ही गेलात तर महाराष्ट्रातल्या प्राचीनतम व्यापारी शहरामध्ये तुम्ही जात आहे, आणि या व्यापारी शहराचे असंख्य पुरावे तिथल्या रामलिंगप्पा लांबतुरे म्युझियममध्ये वस्तुसंग्रहालयात आज आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात सांगायचा मतितार्थ आपला इतिहास जो सुरू होतो तो या जनपदांच्यापासून, आणि या जनपदांचंच रूपांतर कालांतराने सातवाहन साम्राज्यामध्ये होतं. सातवाहनांचा इतिहास फारसा आपल्याला माहिती नसतो. सातवाहनांची स्मृती आपण जी जागवतो ते खरं म्हणजे शक सातवाहन या राजाचा, आणि शालिवाहन शक जो आहे ही जी कालगणना पद्धती आपल्याकडे रूढ झालेली आहे, ही कालगणना पद्धती रूढ करणारा राजा हा शालिवाहन शक हा पैठणच्या सातवाहन साम्राज्यातला एक ख्यातकीर्त राजा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक संपन्नता जी आली, राजकीय स्थैर्य जे मिळालं, किंबहुना महाराष्ट्राच्या इतिहासाचं सुवर्णयुग जर कुठे अवतरलं असेल तर ते सुवर्णयुग या सातवाहन कालखंडात अवतरलं ही कृपा करून लक्षात घ्या. कुठल्या अंगानं हे सुवर्णयुग अवतरलं? राजकीय स्वास्थ्य होतं. भारतातल्या ज्या सुवर्णयुग प्राचीन भारताचं सुवर्णयुग ज्या काळात अवतरलं असं आपण दिल्ली आणि उत्तर भारताच्या अनुषंगाने बोलतो, ते गुप्तांचं साम्राज्य जास्तीत जास्त 300-350 वर्षाचं आहे. सातवाहनांचं साम्राज्य हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं, तर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, सौराष्ट्र, माळवा आणि इकडे कर्नाटक हा एवढा सगळा विस्तृत प्रदेश सातवाहनांच्या ताब्यात आलेला होता, आणि सातवाहनांचं हे साम्राज्य स्थिर साम्राज्य होतं. किंबहुना महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतातलंच सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणून सातवाहनांचा उल्लेख खरं म्हणजे करायला पाहिजे. गेल्या 50 वर्षामध्ये झालेले जे संशोधन आहे त्या संशोधनामध्ये सातवाहनांच्या काळातली जी उत्खनन आहेत, भोकरदनचं उत्खनन मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं डॉक्टर गुप्ते आणि शांबादेव डेक्कन कॉलेजचे यांच्या सहकार्यानं मोठ्या प्रमाणात ते उत्खनन झालं भोकरदनचं.
भोकरदनच्या उत्खननामध्ये सातवाहनांचे असंख्य पुरावे उपलब्ध झालेत. विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये हा भोकरदन उत्खननाचा रिपोर्ट उपलब्ध आहे. भोकरदन म्हणजेच त्या काळातलं भोगवर्धन नावाचं प्रसिद्ध शहर आहे. तगरचा म्हणजे तेरचं उत्खनन रिपोर्ट्स उपलब्ध आहेत. सांगायच्या मते तर पैठणचे पैठणला फार मोठ्या प्रमाणात जायचं. रामलिंगप्पा लांबतोरेंचा आपण उल्लेख करतो तेरच्या अनुषंगानं. तसा दुसरा एक माणूस आपल्या मराठवाड्यातल्या इतिहासाचा वेडा असलेला, इतिहासाचा प्राध्यापक संशोधक अमका तंका PhD BAD हा काहीही नसलेला एक सामान्य माणूस, पोलीस पाटील तेरचा, तुमच्या पैठणचा, बाळासाहेब पाटील नावाचा ग्रस्त, यांनी पण आयुष्यभर पैठणच्या परिसरात सापडणाऱ्या सगळ्या सरफेस फाइंडिंग्स, सातवाहनकालीन सगळे अवशेष हे त्यांनी सांभाळून ठेवले. आणि आज आपण त्याच संग्रहाचं अवलोकन करण्यासाठी ज्ञानेश्वर उद्यानात पैठणला जातो. पैठणला ज्ञानेश्वर उद्यानाच्या स्वरूपात हे मोठं उद्यान इथे वस्तू संग्रहालय उभं राहिलं आहे. सांगायचा मतितार्थ आपल्याला सातवाहनकालीन महाराष्ट्र जर पाहायचं असेल तर तेरचं म्युझियम, रामलिंगप्पा लांबतोरेंचं म्युझियम आणि पैठणचं बाळासाहेब पाटील यांचं म्युझियम, हे म्युझियम्स मराठवाडा विद्यापीठाचं म्युझियम इतिहास विभागाचं आणि त्याचबरोबर हे जे एक्सक्युशन रिपोर्ट्स आहेत, हे एक्सक्युशन रिपोर्ट जर आपण लक्षात घेतले तर सातवाहन काळाची मोठ्या प्रमाणात जी वाटचाल आपल्याला झालेली दिसते ती आपल्याला पाहता येते. आणि दुसरा महत्त्वाचा उल्लेख मी जो केला तो परकीय प्रवास वर्णनांचा. पेरिप्लसचा ज्या पेरिप्लस होता युरेथ्रियन सी या प्रवास वर्णनाचा मी उल्लेख करत होतो, हे प्रवास वर्णन ग्रीसमध्ये उपलब्ध झालं साधारणतः 19व्या शतकाच्या उत्तरार्धात. आणि त्या प्रवास वर्णनाची सुरुवातीची पानं गहाळ आहेत, ती सापडलेलीच नाही आहेत. म्हणून त्या प्रवास वर्णनाच्याच नावानं त्या याचा लेखक म्हणून त्या लेखकाचा अनामिक लेखकाचा उल्लेख केला जातो. आणि हा अनामिक लेखक, त्याला महाराष्ट्र माहिती आहे, सातवाहन साम्राज्य माहिती आहे, सातवाहनांचा आणि रोमनांचा व्यापार, या व्यापाराचं सविस्तर वर्णन या पेरिप्लस ऑफ युरेथ्रियन सीमध्ये करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातल्या किंबहुना महाराष्ट्रातल्या 5 शहरांचा, ज्याच्यामध्ये नाशिक आहे, जुन्नर आहे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातलं, आणि बाकीची 3 शहरं मराठवाड्यातली आहेत, म्हणजे पैठण आहे प्रतिष्ठान म्हणून ज्या पैतान ज्याचा उल्लेख केला जातो, तगरपूरवर आहे म्हणजे तगर उस्मानाबाद जिल्ह्यातलं तेर, आणि तिसरं शहर म्हणजे तुमच्या भोगवर्धन म्हणजे भोकरदन जालना जिल्ह्यातलं, ज्याचा उल्लेख केला जातो. भोकरदनचंही उत्खनन रिपोर्ट अप्रतिम आहे आणि असंख्य पुरावे आपल्याला सातवाहन आणि रोमन साम्राज्याच्या अनुषंगाने उपलब्ध झाले. सांगायचा मतितार्थ असा की सातवाहनांचा काळ हा महाराष्ट्राच्या इतिहासातला, प्राचीन इतिहासातलं सुवर्णयुग म्हणून संबोधायला लागेल. सुदैवानं अलीकडे मोठ्या प्रमाणात सुरुवातीला तर सातवाहनकालीन आणि महामुखोपाध्याय मिराशींनी मोठ्या प्रमाणाची प्रकाशात आणली होती. अलीकडेच मोरवंचीकरांचं सातवाहनांच्यावरचं मोठं काम आहे. त्याआधी डॉक्टर रानडेंनी मराठवाडा विद्यापीठामध्ये सातवाहनांच्यावर मोठ्या प्रमाणात काम केलेलं होतं. सांगायचा मतितार्थ असा की सातवाहनांचा इतिहास बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रकाशात आलेला आहे. आणि सातवाहनांच्या कालखंडातच, सातवाहनांच्या काळातल्या सगळ्यात महत्त्वाचे पुरावे, संपन्नतेचे किंवा अगदी कालच्याच व्याख्यानात जायचं म्हटलं तर जी बॅरोमीटर्स प्राचीन कालखंडाची आपण काल उल्लेख केलेली होती, वैशिष्ट्य प्राचीन कालखंडाची, त्या प्राचीन कालखंडाच्या वैशिष्ट्यांपैकी राजकीय स्वास्थ्य हे महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. ते जर आपण लक्षात घेतलं तर सातवाहनांच्या साम्राज्यासारखं राजकीय स्थैर्य इतर कालखंडामध्ये महाराष्ट्र किंवा भारतामध्ये इतर कुठे मिळालेलं नाही, जे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याला मिळालेलं होतं. किमान वादाचा मुद्दा जरी लक्षात घेतला तरी इसवी सन पूर्व 225 अस्तित्वात आलेलं सातवाहनांचं साम्राज्य इसवी सनाच्या 250 पर्यंत किमान अस्तित्वात आहे. यात इतिहासकारांच्या मध्ये वाद आहे. काही म्हणतात की अगदी 600 वर्ष सातवाहनांचं साम्राज्य टिकलेलं आहे, काहींच्या मते ते 400-450 वर्ष, म्हणजे वाद 450 वर्ष ते 600 वर्ष यात आहे. आपण त्या वादात शिरायची गरज नाही. सांगायचा मतितार्थ की 400-500 वर्ष टिकणारं स्थिर साम्राज्य महाराष्ट्राला इसवी सन पूर्व 2-3 शतकामध्ये मिळायला लागलं. आणि ते त्या स्थैर्याचा परिणाम आर्थिक संपन्नतेत झालेला दिसतो. आणि आर्थिक संपन्नतेत झाल्याचे पुरावे मोठ्या प्रमाणात आपल्याला जे उपलब्ध होत आहेत ते व्यापार भारतात आलेले जे परकीय प्रवासी आहेत त्या परकीय प्रवाशांच्या प्रवास वर्णनामधून. त्यातला पहिला परकीय प्रवासी हा जो आला आहे
पेरिप्लस ऑफ युरेथ्रेन्सी लिहिणारा, यांनी ते प्रत्यक्ष नांदेड, यांनी ते प्रत्यक्ष गावं पाहिली आहेत, त्यांनी पैठण पाहिलं आहे, त्याने भोकरदन पाहिलं आहे, त्याने भृगुकच्छ म्हणजे होडोच पाहिलं आहे, त्यांनी सुरपारक म्हणजे सोपारा नाला सोपारा पाहिलं आहे, त्यांनी कल्याण म्हणजे कल्याण पाहिलं आहे. या सगळ्या बंदरांवर तो हिंडलेला आहे आणि अप्रतिम वर्णन त्या काळातल्या व्यापाराचं तो करतो आहे. आणि हा व्यापार भारताचा आणि रोमचा व्यापार असल्याचा तो संदर्भ आहे. तेव्हा या रोमन व्यापाराने मिळालेलं प्रचंड संपन्न आर्थिक संपन्नता व्यापारामुळे आलेली, त्या आर्थिक संपन्नतेचं प्रत्यक्ष रूपांतर हे जर कुठे झालेलं दिसत असेल तर ते आपल्याला सातवाहन काळामध्ये व्यापारी मार्गांवर कोरल्या गेलेल्या वर्षावासांच्या मधून दिसायला लागतं. सातवाहनांच्या काळात ज्या लेण्या कोरल्या गेल्या, लेण्यांचा प्रारंभ इसवी सन पूर्व दुसऱ्या तिसऱ्या शतकापासून होतो आहे आणि इसवी सन पूर्व दुसऱ्या तिसऱ्या शतकापासून प्रचंड कातळ कोरून सह्याद्री विंध्याद्री पर्वताच्या डोंगरदऱ्यांमधून शिल्पकारांच्या छन्नी हातोड्यांचे टणत्कार सतत 400-500 वर्षांनी 1,000-1,500 वर्ष उमटत राहिलेले. ज्या छन्नी हातोड्यांच्या रूपानं होणारी ही समाधी कला समाधी लागलेली आहे, ही इसवी सन पूर्व पहिल्या दुसऱ्या शतकात लागलेली कला समाधी अगदी थेट इसवी सनाच्या 9व्या-10व्या शतकापर्यंत अव्याहतपणे चालू आहे. अगदी यातला क्लायमॅक्स जो आहे तो वेरूळचं कैलास लेणं आहे. राष्ट्रकूटांच्या काळात 8व्या शतकामध्ये वेरूळचं कैलास निर्माण होतं. सांगायचा मतीचा अर्थ, किमान 1,000 वर्ष महाराष्ट्रातला शिल्पकार स्वांत सुखाय या लेण्यापुरतं आहे. स्वांत सुखाय लेणी कोरण्या इतपत स्वास्थ्य, आर्थिक संपन्नता, राजकीय स्थैर्य आणि लोकाश्रय या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय अखंड पाषाणातून ब्रह्म्याच्याही पेक्षा जास्त ताकद या निर्मितीमध्ये दाखवून जी कलानिर्मिती या शिल्पकारांनी केली आहे त्याला तोड नाही आहे. आणि ही कलानिर्मितीच आपल्याला पुरावा देते की 1,000-1,500 वर्षाच्या प्राचीन महाराष्ट्राच्या वाटचालीतलं आर्थिक संपन्नता सुचवते आहे, राजकीय स्वास्थ्य सुचवते आहे आणि तत्कालीन समाजाचं स्पष्ट असं प्रतिबिंब या लेण्यांच्या मधून कोरलेलं आपल्याला दिसतंय. दुर्दैवानं ज्यांना प्राचीन महाराष्ट्राचा इतिहासच आपल्याला सामान्यपणे माहिती नसतो त्यामुळे आमच्या लेण्या आम्हाला संदर्भहीन वाटतात. पाश्चात्य लोक येतात, ते अभ्यासतात, ते जातात, आम्ही आपले जातो, डबे बिबे खातो, मज्जा आली म्हटले काय फार खूपच मूर्ती आहेत म्हटले बाबा लईच मूर्ती आहेत असं म्हणून परत या ही सगळी जी हे जे मूर्ती अवशेष आहेत हे एका अर्थानं आपल्या इतिहासाचा सगळ्यात महत्त्वाचा जिवंत पुरावा आहे. आमच्या स्वास्थ्याचा, आमच्या क्लासिसिझमचा, जे काय आपण निर्माण करू ते अप्रतिम निर्माण करू, ही जी जिद्द आहे त्या कलाकाराची, राजाची नाही. या कला निर्मितीचं मी श्रेय कुठल्याही राजाला किंवा व्यापारी संघांना देत नाही. ही कला निर्मिती आहे त्या कलाकाराच्या स्वांत्य सुखाय झालेली निर्मिती आहे. कुणीतरी सांगितलं हे सांगाभांगी झालेलं काम नाही. मजुरांच्याकडून किंवा गुलामांच्याकडनं झालेली ही निर्मिती नाही. गुलामांच्याकडनं किंवा मजुरांच्याकडनं अप्रतिम कलानिर्मिती होत नसते. पेड जॉब असतो तो, पाट्या टाकणं असतं, तशी पाट्या टाकून या लेण्या निर्माण झालेल्या नाही आहेत. तेव्हा असा कलाकार हा सातवाहन काळामध्ये अस्तित्वात होता याच्यापेक्षा आणखी दुसरा पुरावा आमच्या सातवाहनकालीन समृद्धतेचा, आर्थिक संपन्नतेचा, राजकीय स्वास्थ्याचा कुठे मिळणार? आणि हे तिथेच थांबत नाही तर या लेण्या, आपल्याला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्र भारतात एकूण 1,200 लेण्या आतापर्यंत सापडलेल्या आहेत. अर्थात हा जुना पुरावा आहे. आज आणखी 200-300 लेण्या त्याच्यात वाढलेल्या असतील. जवळपास 1,000-1,500 लेण्या भारतात सापडलेल्या आहेत आणि या लेण्यांपैकी किमान 900 लेण्या महाराष्ट्रात आहेत. आज जगभरचा परकीय प्रवासी जो भारतात येतो टुरिस्ट इंटरेस्ट घेऊन, तो जो येतो काय पाहायला येतो? आमच्या या लेण्यांच्या मधून असलेली कलानिर्मिती पाहायला येत आहे. आणि प्रश्न असा आहे की या 900 लेण्याच महाराष्ट्रामध्ये कशा होत आहेत? महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र गुजरात खानदेशा मार्गे अगदी याच्यापर्यंत बहल आहे, प्रकाश आहे खानदेशामधलं. ह्या कारण हे सगळे जे जुने व्यापारी मार्ग आहेत
या जुन्या व्यापारी मार्गांवर झालेल्या या लेण्या आहेत. आणि लेण्या सुरुवातीला ज्या कोरल्या जात आहेत ते प्रामुख्यानं बौद्ध भिक्खूंसाठी वर्षावास म्हणून त्या कोरल्या जात आहेत. आणि सुरुवातीला वर्षावास बनवलेले हे लेण्या त्या मार्गाने जाणाऱ्या व्यापारी श्रेण्यांच्यासाठी आश्रयस्थान बनतात. हे व्यापारी तिथे मुक्काम करायला लागतात. व्यापाऱ्यांचं एक चांगलं वास्तव्य स्थान होतं. कालांतराने याच लेण्यांमधून हीनयान पंथाची प्रतिकर कोरली जायला लागतात. सुरुवातीच्या ज्या लेण्या आहेत त्या हीनयान पंथीय आहेत. हीनयान पंथीय याचा अर्थ सुरुवातीचा बौद्ध धर्म, की जिथे बुद्धाची मूर्तीपूजा अस्तित्वात नाही, बुद्धाची प्रतिकात्मक पूजा आहे. आणि बुद्धाची प्रतिकात्मक पूजा म्हणजे बौद्ध स्तूपाच्या स्वरूपात असलेली प्रतिकात्मक पूजा आहे. बुद्धाचे अवशेष त्या स्तूपाच्या मध्ये सांभाळून ठेवलेले आहेत आणि त्याचं प्रतीक म्हणून बुद्ध स्तूप उभारलेले आहेत. या स्तूपांची पूजा आहे. विहार आहेत तिथे कोरलेले, की ज्या विहारामध्ये बौद्ध उपासक आपली आपली साधना करतायत. तेव्हा अशा ज्या लेण्या आहेत या लेण्यांच्यामध्ये सुरुवातीला हीनयान लेण्या आहेत. कालांतरानं महायान पंथाचा उदय झाला, साधारणतः कुशा सम्राट कनिष्काच्या काळात, इसवी सणाच्या पहिल्या शतकात. आणि महायान पंथ उदयाला आला. महायान पंथ उदयाला आल्याबरोबर घडलं काय, तर सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या मूर्तीचं प्रतीकाचं रूपांतर मूर्तीत झालं आणि सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या मूर्ती कोरल्या जायला लागल्या. महायान पंथानं मूर्ती सुरुवात करायला सुरुवात केली. आणि बुद्धाच्या मूर्ती जेव्हा सगळ्या या लेण्यांच्यामध्ये कोरल्या जायला लागल्या, कालांतरानं शिल्पकार बुद्धाच्या मूर्तीबरोबरच विष्णूची मूर्ती कोरायला लागला. सांगायचा मतीचा अर्थ असा की ती मूर्ती जशी कोरता येते तशी आपण विष्णूची, महादेवाची, म्हणजे हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आपल्याला कोरता येतात का, त्याही कोरून पाहूया. या अर्थानं हा शिल्पकार प्रोत्साहित झाला. आणि मग तो जेव्हा हिंदू पॅन्थिओनमध्ये आला, तर मग इथे तर देवदेवतांच्या आणि पौराणिक परंपरांच्या याला तर काही सुमारच नव्हता. असंख्य विषय या शिल्पकाराला आपल्या कला अभिव्यक्तीसाठी उपलब्ध झाला. आणि या शिल्पकाराने या सगळ्या प्रकारच्या मूर्ती कोरायला सुरुवात केली. अप्रतिम असा कलाविष्कार वाढतच गेला. खऱ्या अर्थानं मूर्ती कलाविष्काराला प्रोत्साहित केलं जर कुणी असेल तर ते बौद्ध धर्माने केलं, जैन धर्माने केलं. आणि कालांतराने याचं रूपांतर जेव्हा हिंदू धर्मामध्ये, म्हणजे हिंदू असा शब्द मी वापरत नाही, परंतु म्हणण्याचा मतदार्थ हा की त्यावेळेस सगळे पाश्चात्य अभ्यासक, अगदी फर्ग्युसन, एल्फिन्स्टन, मार्शल, कझिन्स, बर्जेस, हे सगळे अभ्यासक या लेण्यांचा अभ्यास करताना शब्द वापरतात ब्राह्मणी लेण्या. ब्राह्मणी या शब्दाचा अर्थ ब्राह्मण जातीच्या नव्हे. ब्राह्मण हा ब्रह्म जानाती ब्राह्मण, हा ब्रह्मतत्वज्ञान ज्याला माहिती आहे. ब्रह्मतत्वज्ञान म्हणजे निर्गुण निराकार ईश्वराची कल्पना, जी सगळ्या जगभर भरून उरलेला आहे तो ब्रह्म. त्या ब्रह्माचा त्या ब्रह्माचाच अनुशेष माझ्या शरीरात आत्म्याच्या रूपात आहे. आणि आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे, तत्वमसी, हे जे सगळं उपनिषदाचं तत्वज्ञान आहे, या तत्वज्ञानावर विश्वास ठेवणारं धर्म तो ब्राह्मणी धर्म. आणि म्हणून या ज्या सगळ्या लेण्या आहेत, वेरूळच्या लेण्यांचा उल्लेख करताना ब्राह्मणी लेण्या, बौद्ध लेण्या आणि जैन लेण्या असाच उल्लेख एल्फिन्स्टन पासून ते कझिन्स पर्यंत या सगळ्या अभ्यासकांनी प्रामुख्याने केलेला. सांगायचा मतीचा अर्थ असा की इथे या लेण्यांचा अभ्यास, शिलालेखांचा अभ्यास प्राचीन काळातल्या या पाश्चात्य अभ्यासकांनी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात केला. हैदराबाद राज्य हे मुसलमानांच्या ताब्यात, अगदी निझामाचं जरी राज्य असलं तरी हैदराबाद राज्यात ब्रिटिश रेसिडेंट होता. आणि या ब्रिटिश रेसिडेंटने हैदराबादच्या निजामाला अजिंठा वेरूळच्या लेण्यांचं सर्वेक्षण करण्याचं, त्याचं संरक्षण करण्याचं प्रोत्साहन दिलं, किंबहुना त्या आग्रह धरला की या लेण्या प्रोत्साहित, ज्या सांभाळून ठेवल्या जाव्यात. म्हणून खऱ्या अर्थानं अजिंठा वेरूळच्या लेण्या या जागतिक पातळीवर टुरिस्ट सेंटर, टुरिझमचं अट्रॅक्शन बनून राहिलं. याचं श्रेय ब्रिटिशांना द्यावं लागेल आणि त्याचबरोबर हैदराबादच्या निजामालाही द्यावं लागेल की त्यांनी ब्रिटिशांच्या या मागणीला प्रोत्साहित केलं. आणि अशा पद्धतीने 900 लेण्या आपल्या महाराष्ट्रात आहेत. सांगायचा मतीचा अर्थ असा की प्राचीनत्वाचं दुसरं व्ययच्छेदक लक्षण
हे सातवाहन काळामध्ये आपल्याला दिसायला लागतं. स्वांत सुखाय कलानिर्मिती होत आहे, क्लासिसिझम ज्याला आपण म्हणून अप्रतिम कलानिर्मिती करण्याचा प्रयत्न होतोय, आणि हा इथेच थांबत नाही तर अगदी थेट पुढे 12व्या शतकापर्यंत चालू राहतो. हा 12व्या शतकापर्यंत कशा अर्थानं चालू राहतो? एका बाजूला या मोठ्यापण व्यापारी मार्गावर लेण्या जशा कोरल्या जातात, तशाच त्याच काळामध्ये सातवाहनांच्याच कालखंडामध्ये इसवी सनाच्या 4थ्या शतकात गावकुसाच्या जवळ मंदिर बांधण्याची कल्पना आली. आणि गावकुसाच्या जवळ अशी मंदिरं बांधली गेली आपल्याला कल्पना आहे की नाही मला माहिती नाही. मला आवर्जून सांगावं लागेल की भारतातलं सगळ्यात प्राचीनतम देऊळ बांधीव मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात तेरला आहे. तेरचं जे त्रिविक्रमाचं देऊळ आहे, विटाच्या बांधकामाचं आहे, अजूनही इंटॅक्ट आहे. इसवी सनाच्या 4थ्या शतकात बांधलं गेलेलं, म्हणजे असे 1600-1700 वर्षापूर्वीचं देऊळ, विटाचं बांधकाम असलेलं, आजही इंटॅक्ट आहे. आणि या विटा पाण्यात तरंगणाऱ्या आहेत. पाण्यात तरंगणाऱ्या विटा तेरला असंख्य जेवढं कन्स्ट्रक्शन आहे, हे कन्स्ट्रक्शन सगळं विटाच्या पाण्यात तरंगणाऱ्या विटांचं बनवलेलं आहे. सांगायच्या मतीतार्थ इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्येच, इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे बांधीव देवळं बांधायला सुरुवात झाली. आणि सुरुवातीला वापर केला गेला तो प्रामुख्यानं विटांचा. म्हणून तेरची सगळी देवळं, त्रिविक्रमाचं देवळं आहे, कालेश्वराचं देवळं आहे, नागराचं देवळं आहे, 4-5 देवळं तरी तिथे जुनी 4थ्या-5व्या शतकातली आहेत. आणि ही सगळी देवळं विटांच्या बांधकामामधली आहेत. कालांतराने साधारणतः 6व्या-7व्या शतकामध्ये वाकाटक काळात विशेषतः या विटांच्या जागी दगड वापरला जायला लागला. आणि वाकाट आणि दगडी बांधणीमध्ये देवळं यायला लागली. दगडी बांधणीमध्ये जेव्हा देवळं बांधली जायला लागली तेव्हा एक लक्षात घ्या की प्राचीन काळातलं देऊळ हे कधीही धर्मकेंद्र केवळ नव्हतं. धर्मकेंद्र तर होतंच, पण केवळ धर्मकेंद्र नव्हतं, तर त्या धर्मकेंद्राबरोबरच ते अध्यासन केंद्र होतं, अभ्यासाचं केंद्र होतं, कला उपासनेचं केंद्र होतं, नृत्य संगीत हे सगळी एकत्र महत्त्वाचं केंद्र त्या देवळाच्या स्वरूपात होतं. आणि मग इथे या देवळाच्या आश्रयाने जगणारी जी स्वांत सुख आहे कलावंत मंडळी होती, या कलावंत मंडळींना या मंदिराच्या बाह्यभिंतींवर कलाविष्कार करण्याची संधी मिळाली. एक लक्षात घ्या, आपल्याला मूर्ती दिसली की आपण नमस्कार करतो. इथे फक्त देव नाही, मूर्तींमध्ये कलाविष्कार आहे. मंदिरांच्या बाह्यभिंतीवर जेव्हा देव कोरला जातो तेव्हा तो देव तुमच्या नमस्काराची अपेक्षा करत नाही, तो अपेक्षा करतो कला अभिव्यक्तीच्या ॲप्रिसिएशनची. ती जी कला अभिव्यक्ती आहे, मग तो नृत्य गणेश असेल होटलच्या सिद्धेश्वर मंदिरातला, एखादी नृत्यांगना असेल, किंवा अगदी शिव तांडव नृत्यातला शिव असेल, बाह्यभिंतीवरचा जो तांडव नृत्यातला शिव आहे तो हळद कुंकू वाहून त्याला नारळ फोडण्याचा देव नाही आहे, ती कलात्मकता आहे. तेव्हा ही कला अभिव्यक्ती ही प्राचीन कालखंडाची सगळ्यात महत्त्वाची देण आहे, कृपा करून लक्षात घ्या. आज आम्ही आमच्यातली ती कला अभिव्यक्ती गेली, आम्हाला ती कळा दिसत आबाबाब खूपच माणसं आहेत म्हणले, खूपच देव बायका कोरलेल्या आहेत आणि देव आहे ती अप्सरा आहे म्हणली, आम्हाला त्याच्या पलीकडे जाताच येत नाही. ही कृपा करून लक्षात घ्या की प्राचीन काळाचं व्यच्छेदक लक्षण, क्लासिसिझम ज्याला आपण म्हणू, कलाशक्ती ज्याला आपण म्हणू, हे सगळं या सातवाहन कालखंडापासून ते अगदी थेट यादवांच्या कालखंडापर्यंत अस्तित्वात आहे. राजकीय इतिहासाचा थोडक्यात आपल्याला जर आलेख लक्षात घ्यायचा असेल तर भारत आपल्या महाराष्ट्रामध्ये सातवाहनांचं हे पहिलं तर प्राचीनतम कालखंड, पहिलं राज्य, सुवर्णयुग ज्या काळामध्ये निर्माण झालं, ज्या काळामध्ये रोमचा आणि भारताचा प्रचंड मोठा व्यापार आहे, या व्यापाराचे असंख्य पुरावे उपलब्ध झालेले आहेत. आणि सगळ्यात मोठा पुरावा जर तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ता खाली दक्षिणेमध्ये ज्या कुठल्या तरी मंदिरामध्ये कोट्यावधीने अब्जावधी सोनं सापडलं, हे सगळं सोनं हे या सातवाहन काळात आलेल्या व्यापाऱ्यांचं, तेव्हापासून व्यापार चालू आहे. आणि हा जो व्यापार होतो आहे या व्यापारामध्ये, काल जसा कोणते आपण हा विचार केला की बार्टर सिस्टम नव्हती तर सोन्याची नाणी होती, आपण या वस्तू रोममध्ये विकायचो आणि रोमच्या बाजारपेठेमधून सोन्याच्या नाण्यांनी भरून जहाजं यायची, असा प्रचंड, म्हणजे इंडिया
हे खऱ्या अर्थानं गोल्डन लँड जे बनलं होतं प्राचीन कालखंडामध्ये अगदी 6व्या 7व्या शतकापासून पर्यंत, हे या व्यापाराचा तो परिणाम आहे. आणि हा एवढा व्यापार जेवढा महाराष्ट्रामधून होता तेवढा व्यापार उत्तर भारतातूनही नव्हता किंवा दक्षिण भारतातूनही नव्हता. व्यापाराच्या दृष्टीने अगदी क्लायमॅक्स जो गाठला गेला तो या सातवाहन कालखंडामध्ये गाठला गेला. आणि सातवाहनांच्या नंतर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जे राज्य येत आहे ते वाकाटकांचं आहे. वाकाटकांचं म्हणजे नागपूर आणि वाशिम, वत्सगुल्म ही वाकाटकांची राजधानी आहे. नागपूर ही वाकाटकांची राजधानी आहे विदर्भाची. तेव्हा वाकाटकांच्या या कालखंडामध्ये वाकाटक सत्ता भले 100-200 वर्षच टिकलेली आहे, तरी वाकाटकांचं साम्राज्य एवढं, वाकाटकांचं राज्य एवढं प्रतिष्ठित आहे की या वाकाटकांचे गुप्तांशी, म्हणजे ज्या कालखंडामध्ये गुप्त साम्राज्य अगदी सुवर्णयुगाच्या टप्प्यावर होतं, त्या 4व्या शतकामध्ये गुप्त साम्राज्यातली प्रभावती गुप्ता ही राजकन्या वाकाटकांच्या रुद्रसेनाला दिलेली आहे. तेव्हा वाकाटकांचं महाराष्ट्रातलं राज्य भारतावर राज्य करणाऱ्या मोठ्या प्रचंड साम्राज्याशी स्वयर संबंध जुळवण्या इतपत प्रतिष्ठित होतं ज्याचा पुरावा वाकाटकांच्या इतिहासाबद्दल आपल्याला मिळतो. वाकाटकांचा कालखंड ही खऱ्या अर्थानं प्राचीनत्वाचा सगळ्यात मोठा पुरावा देणारा कालखंड आहे. कालिदासाचा कालखंड हा वाकाटकांच्या काळातला आहे. वाकाटकं प्रसिद्ध आहेत ते प्रामुख्यानं कालिदासासाठी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की वाकाटकं प्रसिद्ध आहेत ते अजिंठ्यासाठी. अजिंठ्यातल्या ज्या चित्रशैली असलेल्या लेण्या आहेत, या चित्रशैली असलेल्या लेण्यांची निर्मिती वाकाटक कालखंडातल्या कलाकारांनी, चित्रकारांनी केलेली आहे. तेव्हा आर्षता ज्याला आपण म्हणू, क्लासिसिझम ज्याला आपण म्हणू, हे क्लासिसिझम जर कुठे अस्तित्वात असेल ते या वाकाटकांच्या चित्रकारांच्या कला अभिव्यक्तीमध्ये ते क्लासिसिझम आहे. वाकाटकांच्या शिल्पकारांच्या शिल्प अभिव्यक्तीमध्ये ते अजिंठा वेरूळच्या या लेण्यांच्या मधून तुम्हाला दिसते. तेव्हा ही अभिव्यक्ती, कलात्मक अभिव्यक्ती आर्ष स्वरूपात इथे सुरू आहे. वाङ्मयीन अभिव्यक्ती, अप्रतिम अशा प्रकारची कला निर्मिती, अप्रतिम अशा प्रकारची वाङ्मयी निर्मिती करणारा कालिदासासारखा महाकवी हा वाकाटकांच्या राज्यात आहे. आणि त्याचबरोबर अप्रतिम अशी मूर्तिकला या वाकाटकांच्या काळात निर्माण झालेली आहे. आपल्याला लक्षात असेल, आपण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी होळीवरचा आपला नरसिंह पाहिलेला आहे देशमुख गल्लीतला. होळीवरच्या नरसिंहासारखीच अप्रतिम मूर्ती रामटेकला नागपूरजवळ मोठ्या प्रमाणात सापडलेली आहे. आपल्याकडे मध्ययुगीन काळामध्ये ज्या अनेक वाईट गोष्टी शिरल्या त्यामध्ये देवाला शेंदूर लावणं हा प्रकार झाला. आणि तिथे रामटेकला एक असं प्रचंड मोठं शेंदूर असलेलं मारुती दिसला. डॉक्टर जामखेडकर तेव्हा डायरेक्टर नुकतेच झाले, ते नागपूर विद्यापीठातून ते डायरेक्टरच्या पोस्टला आले. आणि ते डायरेक्टर असताना रामटेकच्या या मारुतीचा शेंदूर गळाला. कितीतरी शेकडो ट्रक हा शेंदूर इथून हलवला गेला आणि उपलब्ध झाली ती अप्रतिम अशी केवल नरसिंहाची मूर्ती, की जी केवल नरसिंहाची मूर्ती त्याच स्वरूपातली आपल्या नांदेडला होळीवरच्या त्या नरसिंह मंदिरात आहे, त्याच कालखंडातली. म्हणजे आपल्याकडे वाकाटक काळामध्ये एका बाजूत अशा लेण्या कोरल्या जायला लागल्यात, तशाच मंदिरं कोरली जायला लागली आहेत, अप्रतिम मूर्ती आविष्कार घडायला लागला आहे. आणि मूर्ती हा केवळ धर्माचं प्रतीक नसतं तर इतिहासाचं एक अत्यंत महत्त्वाचं बोलकं साधन असतं. शैली जी आहे त्या मूर्तीची, ती शैली तिचा काळ सुचवत असते. सांगायचा मतीचा अर्थ असा की इथे वाकाटक काळामध्ये अप्रतिम कलानिर्मिती झाली, अप्रतिम वाङ्मय निर्मिती झाली, आर्थिक स्थैर्य आलं, राजकीय स्वास्थ्य होतं आणि प्राचीन कालखंडाचे सगळे बॅरामीटर्स इथपर्यंत आपल्याला अस्तित्वात असलेले दिसतात. वाकाटकांच्या नंतर आपल्याकडे येतो तो कालखंड प्रामुख्यानं राष्ट्रकूटांचा, किंबहुना त्याच्या अगोदर पूर्व चालुक्यांचा. आणि पूर्व चालुक्य हे आपल्या जवळच्या राज्यातले कर्नाटकातले मुळात त्या काळात कर्नाटक आणि महाराष्ट्र असा अशी विभागणी नव्हतीच. उमरग्यापासून काही अंतरावर असलेले जे कल्याण आहे, बसव कल्याण, या बसव कल्याण
ही या पूर्व चालुक्यांची राजधानी, कल्याणीची चालुक्य. आणि या कल्याणीच्या चालुक्यांच्या काळात अप्रतिम प्रकारचा कलाविष्कार आपल्याकडे घडलेला आहे. देवळं बांधली गेलेली आहेत. कल्याणीच्या चालुक्यांचा सगळ्यात कोणती जर कलात्मक वारसा असेल तो म्हणजे बादामी, अहिवोले आणि पटडाकल. भारतात येणारा प्रत्येक परकीय प्रवासी जसा महाराष्ट्रात अजिंठा वेरूळच्या लेण्या पाहायला येतो, तसा तो कर्नाटकात जातो काय पाहायला? बादामी, अहिवोले आणि पटडाकल या ठिकाणची पूर्व चालुक्यांच्या काळात बांधली गेलेली देवळं. अप्रतिम कलाविष्कार असलेली ही देवळं आहेत पूर्व चालुक्यांची. आणि असाच पूर्व चालू आणि हीच पूर्व चालुक्यांची कला परंपरा, कला अभिव्यक्तीची परंपरा पुढे राष्ट्रकूटांच्या काळात चालू राहते. आणि राष्ट्रकूटांच्या काळाकडे वळण्यापूर्वी मला वाकाटक काळातला एक घटना आपल्याला सांगायची आणि आपल्या नांदेडकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. वाकाटक काळातला प्रवरसेन नावाच्या राजाचा एक ताम्रपट उपलब्ध झाला, ज्याला ज्या ताम्रपटाचा उल्लेख वत्सगुल्मचा ताम्रपट म्हणून केला जातो. आणि या वत्सगुल्मच्या ताम्रपटामध्ये नांदेडचा पहिला अधिकृत संदर्भ मिळतो. आणि या वाकाटकाच्या या वाकाटक नृपतीनी नंदीतडावरच्या अग्रहाराला वाघी नावाचं गाव दान दिलेलं आहे. हे वाघी गाव आजही अस्तित्वात आहे. आणि अग्रहार आजही 9व्या शतकात तर होतच, पण तोच अग्रहार पुढे 600 वर्ष अस्तित्वात असल्याचे आणखी 3 पुरावे मिळतात नांदेडच्या अग्रहाराचे. पहिला संदर्भ जो तो या वाकाटकाच्या ताम्रपटामध्ये येतो, वत्सगुल्मच्या ताम्रपटामध्ये येतो. दुसरा संदर्भ येतो त्या कंधारच्या शिलालेखामध्ये येतो. 10व्या शतकातला कंधारचा शिलालेख आहे, राष्ट्रकूट राजानं कोरलेला, राष्ट्रकूटांचा कृष्ण पहिला. या कंधारच्या या राष्ट्रकूट राजानं देखील नंदीतडावरच्या अग्रहाराला लवण, तेल वगैरेसाठी दान दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ 4व्या शतकामध्ये अस्तित्वात असलेला अग्रहार म्हणजे ज्ञान संवर्धन ज्ञान केंद्र हे पुढे 400 वर्ष कायम आहे. 8व्या, 9व्या, 10व्या शतकापर्यंत याचा हा पुरावा उपलब्ध आहे. किंबहुना यादव काळापर्यंत कंधारचा हा अग्रहार अस्तित्वात आहे. अग्रहार म्हणजे वेदाध्ययन केंद्र, अभ्यासाचं केंद्र. जसं उत्तर भारतामध्ये जशा उत्तर भारतामध्ये निनाळी विद्यापीठं अस्तित्वात आली, तशी विद्यापीठं आपल्याकडे अस्तित्वात आली नाही, पण विद्यापीठाच्या ऐवजी ही विद्यादान केंद्र अग्रहाराच्या स्वरूपातली, जी पूर्ण गावच्या गावच दिलं जायचं. काही गावं त्या अग्रहाराला दान दिली जायची आणि त्याच्या आधारावर मग त्या अग्रहारामध्ये वेदाध्ययन करणारे विद्यार्थी आणि शिक्षक यांचं मेंटेनन्स व्हायचं. तेव्हा असे अग्रहार अशी आपल्याला नांदेडच्या इतिहासाचा प्रारंभ इसवीसनाच्या 4व्या शतकामध्ये निश्चितपणे झालेला दिसतो. त्याच्या अगोदर नांदेड अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. सातवाहनांची एक राजधानी नंदगिरी म्हणून होती, ती नंदगिरी कुठे उल्लेखली जात ते सापडली नाही आहे. परंतु नांदेडचा किल्ला परंपरेनं नंदगिरीचा किल्ला म्हणून ओळखला. या नंदगिरीचा संबंध सातवाहन कालांच्या काळातल्या सुरुवातीच्या राजधान्यांपैकी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सातवाहन काळातली खापरं आपल्याकडे इथे विष्णुपूरच्या पांढऱ्या टेकडीवर सापडलेली आहेत. तेव्हा असा हा प्रकार प्रामुख्याने आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की आपला इतिहास हा सगळा जो सुरू होतोय तो या वाकाटकांच्या कालखंडातून राष्ट्रकूटात उठतो, पूर्व चालुक्य आणि पूर्व चालुक्यांच्या नंतर राष्ट्रकूटांच्याकडे. राष्ट्रकूटांच्या काळात खऱ्या अर्थानं कलानिर्मितीला बहर येतो. राजकीय स्वास्थ्य कुठेही बिघडलेलं, 300 वर्ष तरी राज्य करणारी राजघराणी महाराष्ट्रात आहेत. अस्थिरता नाही. 50 वर्षात हामकार त्यांतंक पुढच्या कालखंडामध्ये जे मध्ययुगात दिसतं ते इथे दिसत नाही. 300 वर्ष राज्य करणारी ही राजघराणी आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं राजघराणं म्हणजे राष्ट्रकूटांचं राजघराणं. या राष्ट्रकूटांच्या राजघराण्याचे 3 ताम्रपट आपल्याला सापडलेले आहेत, ज्या ताम्रपटांनी राष्ट्रकूटांच्या राजधान्यांचं आयडेंटिफिकेशन झालं. एका ताम्रपटामध्ये राष्ट्रकूट राजा स्वतःला लत्तलुरा पुरावरधीश्वर म्हणवतो. लत्तलुर पुरावरधीश्वर यातलं लत्तलुर म्हणजे कोणतं याचा शोध घेण्याचा प्रयत्न गेल्या 100-150 वर्ष अभ्यासकांनी निर्णया पातळीवर केला,
आणि अंतिमतः हे लत्तलूर म्हणजे आजचं लातूर आहे हे निश्चित झालं. आणि लातूरच्या परिसरामध्ये अनेक राष्ट्रकूट काळातले अवशेष उपलब्ध झालेले आहेत. राष्ट्रकूटांची एक राजधानी लत्तलूरपुराला आहे. दुसऱ्या एका ताम्रपटामध्ये राष्ट्रकूट राजानं स्वतःला कंधारपुरा वरदीश्वर म्हणून घेतलं. इतिहासात संशोधन कसं होतं याचा मोठा गमतीदार किस्सा या कंधारपुरा वरदीश्वराच्या अनुषंगाने आहे. 1960 डॉक्टर आळतेकरांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये राष्ट्रकूटाज अँड देअर टाइम्स हा मोठा मान्यताप्राप्त ग्रंथ लिहिला. तो 55 दरम्यान तो खरं म्हणजे लिहून पूर्ण झाला आणि प्रकाशित तो झालेला आहे. त्या दरम्यान कंधारपुरा वरदीश्वर असा उल्लेख असलेला ताम्रपट त्यांना उपलब्ध झाला होता. परंतु त्यांना प्रश्न पडला की हे कंधारपुरा वरदीश्वरमधलं कंधारपूर कोणतं, काबूल कंधार तर शक्य नाही, कारण त्यावेळेस कंधार ते माहिती होतं. आणि महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये या हे सगळे बाकीचे अभ्यासक येऊन पोचलेले नव्हते, कारण आपल्याकडे हैदराबादचं राज्य होतं निजामाचं, तेव्हा ब्रिटिशरचे बाकी कोणी संशोधक फारसे फिरकलेले नव्हते. त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये कंधार आहे याचं कोणालाही काही ध्यानीमनी येण्याचा प्रश्न नव्हता. आणि म्हणून या आळतेकरांनी आधी ते पुस्तक उपलब्ध आहे आपल्या पीपल्स कॉलेजच्या लायब्ररीत आहे, त्यांनी तात्पुरता असा निर्णय घेतला की कंधार नावाचं गाव अस्तित्वात असण्याची शक्यता नाही, काबूल कंधार तर असूच शकत नाही. मग या राष्ट्रकूट राजाने कृष्णाचा हार शोभेल अशा प्रकारच्या एका काल्पनिक गावाचा मी राजा आहे असं स्पष्टीकरण त्या कंधारपुरा वरदीश्वर याचं स्पष्टीकरण डॉक्टर आळतेकरांनी केलं. कालांतरानं आपण हैदराबाद मुक्त झालो हैदराबाद संस्थानातून आणि 1950 दरम्यान सेंट्रल आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या इपिग्राफीचे दोन अभ्यासक डॉक्टर डी सी सरकार आणि भट्टाचार्य हे कर्मधर्म सहयोगानं उस्मानाबाद जिल्ह्याचा सर्वे करत नांदेडला आले आणि ते कंधारला जाऊन पोचले. आणि कंधारच्या बहादूरपुऱ्याच्या विहिरीमध्ये त्यांना एक शिलालेख सापडला, जो शिलालेख अनेक वर्ष केशवराव धोंडग्यांच्या वाड्यामध्ये ठेवलेला होता. आज आता तो शिलालेख राष्ट्रकूटांचे सगळे असंख्य अवशेष सांभाळून शांतीघाटावरच्या गेस्ट हाऊसमध्ये सांभाळून ठेवण्यात आलेला आहे. डॉक्टर इत्ती आणि शेळके यांनी संपादित केलेल्या आमच्या इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम नांदेड डिस्ट्रिक्ट या ग्रंथामध्ये तो प्रकाशित झालेला आहे. 4 पानं भरेल एवढा मजकूर असलेला तो शिलालेख आहे. आणि या शिलालेखाचं वैशिष्ट्य असं आहे की 8-10 कंधार कसं होतं, राष्ट्रकूटांची राजधानी असलेलं, याचं अप्रतिम लेआउट वर्णन, शहराच्या कोणत्या बाजूला राष्ट्रकूटांचा राजाचा राजवाडा होता, कोणत्या बाजूला गुर्जर व्यापाऱ्यांची बाजारपेठ होती, कोणत्या बाजूला काय होतं, कोणत्या बाजूला जगत्तुंग सागर होता. म्हणजे जगत्तुंग सागर हा नावाचा जो तिथला तलाव आहे तो 10 अगोदर बनवलेला तलाव आहे याचा प्रत्यक्ष पुरावा या कंधारच्या शिलालेखामधून मिळतो. सांगायचा मते तर पुढे नंतर कंधारला 3-4 शिलालेख राष्ट्रकूटांच्या काळाचे उपलब्ध झाले आणि राष्ट्रकूटांची राजधानी असलेलं कंधारपूर म्हणजे नांदेड जिल्ह्यातलं कंधार आहे हे निर्विवादपणे सिद्ध झालं. दरम्यानच्या काळात आता अलीकडे 1980 कंधारला महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व शासनाच्या संग्रहालयाच्या वतीनं उत्खनन झालेलं आहे आणि वास्तुपुरुषाची प्रचंड मोठी मूर्ती सापडली आहे. राष्ट्रकूटांचे असंख्य अवशेष कंधारला उपलब्ध आहेत. सांगायचा मतीचा अर्थ, राष्ट्रकूटांचा काळ हा कला अभिव्यक्तीचा अप्रतिम कालखंड मानला जातो. कैलासाच्या स्वरूपात अगदी जागतिक आश्चर्य असलेलं असं आधी कळस मग पाया या स्वरूपातलं कैलास लेणं राष्ट्रकूट इंद्रपतींच्या काळात कोरलं गेलेलं आहे आणि जशा लेण्या कोरल्या गेल्या तशाच प्रकारची बांधीव मंदिरंही राष्ट्रकूटांच्या काळात निर्माण. सांगायचा मतीचा अर्थ, कला अभिव्यक्तीच्या क्षेत्रात, स्थापत्याच्या क्षेत्रात अप्रतिम अशा प्रकारची देण देणारा जो कालखंड असेल तो ह्या राष्ट्रकूटांच्या कालखंडातला उल्लेख आपल्याला करायला लागेल. आणि राष्ट्रकूटांच्या नंतर आपण तो उत्तर चालुक्यात, उत्तर चालुक्यांचाही कालखंड लक्षणीय आहे. जसं पूर्व चालुक्यांची राजधानी म्हणून पूर्व चालुक्यांच्या जसा अप्रतिम कलानिर्मितीचा उल्लेख आपण करतो तशा उत्तर चालुक्यांच्या अप्रतिम कलाकृती अलीकडे गेल्या 20-25-50 वर्षामध्ये प्रकाशात आलेल्या आहेत.
राष्ट्रकूटांच्या काळातली 12 अप्रतिम मंदिरं, जी ज्यातलं एकच फक्त महाराष्ट्राला माहिती होतं, भारताला माहिती होतं, ते मुंबईतलं अंबरनाथ जे मंदिर आहे चालुक्यांच्या काळातलं, ते आवर्जून लोक पाहतात चालुक्यांच्या काळातलं, म्हणून महाराष्ट्राला असलेलं तेवढं एकच देऊळ आहे. अशा अंबरनाथच्या देवळापेक्षाही अप्रतिम कलाकृती असलेली 12 देवळं आपल्या मराठवाड्यात आजही अस्तित्वात आहेत. आणि ही प्रकाशात आली ही विशेषतः 1970 नंतरच्या दशकात, 1970 नंतर ही प्रकाशात आली, नंतर ती प्रोटेक्टेड झाली, पाट्या लागल्या तिथे, एवढाच प्रकार आहे. पण अशा प्रकारची अप्रतिम कलाकृती ही राज्य उत्तर चालुक्यांच्या कालखंडात निर्माण झालेली आहे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा पुरावा जर कोणता आपल्याला पाहिजे असेल तर तो अगदी नांदेडजवळच्या देगलूर तालुक्यातल्या होटलला आपण जा. होटल हे उत्तर चालुक्यांचं टेम्पल टाऊन आहे. दुर्दैवानं आमच्या शासनाला ह्या ऐतिहासिक अवशेष टुरिझमच्या दृष्टीने प्रोजेक्ट करण्याची जाणीवच नाही. आम्ही मंदिर म्हटलं की आमच्या डोक्यात धर्मच येतो आणि आम्ही धार्मिक पर्यटन विकसित करू इच्छितो, पण होटलला देव नाही, होटलच्या मंदिरात पूजा होणारा देव अस्तित्वात नाही, उद्ध्वस्त अवस्थेत असलेला गाभारा आहे. आणि अप्रतिम अशा प्रकारचं म्युझियम आहे, अप्रतिम मूर्ती कलाविष्कार त्या तेरला आहे. आणि जसं बादामी अहिवोले पटराकल अर्ली चालुक्यन टेम्पल टाऊन आहेत, तसं होटल हे लॅटर चालुक्यन टेम्पल टाऊन म्हणून खरं म्हणजे आपण इंटरनॅशनल टुरिझममध्ये प्रोजेक्ट करू शकतो. दुर्दैवानं ती आम्हाला दृष्टी नाही आणि ते झालेलं नाही आहे. तिथे नुसतात फक्त उत्तर चालुक्यांचं देवळं मी आहे म्हणतोय म्हणून नव्हे, सॉलिड एव्हिडन्स आहे. इतिहासाची वृत्ती, इतिहासाच्या अभ्यासकाची वृत्ती, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर या वृत्तीची असते. इथे राष्ट्रकूट या असता उत्तर चालुक्यांचे 4 शिलालेख हुट्टलला आहेत. 10व्या 11व्या शतकातले 3-4 शिलालेख जे आम्ही इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये प्रकाशित केलेले आहेत, हे 4 शिलालेख आहेत, म्हणजे डॉक्युमेंटेड एव्हिडन्स आहे. ही इमारत जेव्हा ह्या इमारतीचं बांधकाम केव्हा झालं हे सांगताना वादात पडायची गरजच नाही. खाली शिलान्यास आहे की आमच्या इमारतीचं उद्घाटन आमच्या दिवशी तमक्याच्या हस्ते झालेलं आहे. हा पुरावाच आहे. हा जसा पुरावा आहे तसा तसेच पुरावे इसवी सनाच्या 10व्या 11व्या शतकापासून शिलालेखांच्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहेत. सांगायचा मतिचा अर्थ उत्तर चालुक्यांचाही कालखंडात अशाच अप्रतिम प्रकारची निर्मिती झालेली आहे. राजकीय स्थैर्याचा तो पुरावा आहे. आणि जसा उत्तर चालुक्यांचा कालखंड येतो तसा शेवटचा टप्पा जो येतो आपल्या प्राचीन कालखंडाच्या उघातला, तो म्हणजे यादवांचा कालखंड आहे. यादवांचंही साम्राज्य, यादवांचे सगळ्यात मोठे पुरावे आपल्याला, फार मोठा पुरावा आपल्याला अर्धापूरला आहे. अर्धापूरला यादवांच्या काळातला एक मोठा शिलालेख तिथे कोरलेला, तेव्हा अर्धापुरांचं आराध्यपूर हे यादवांच्या काळात एक महत्त्वाचं उपकेंद्र होतं. यादवांच्या काळात नुसतीच कला निर्मिती झालेली नाही आहे, अप्रतिम अशा प्रकारच्या संगीताची साधना देवगिरीला झालेली आहे. देवगिरी बिलावल नावाचा नवीन राग हा देवगिरीच्या या ठिकाणी असलेल्या कलाकारची संगीतज्ञाची ती देण मानली जाते. तेव्हा देवगिरीचा कालखंड हा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातला, प्राचीन इतिहासातला हा शेवटचा टप्पा मानला जातो. आणि इथे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र प्राचीन कालखंडातून मध्ययुगामध्ये कूस बदलायला लागतो. काही मध्ययुगीन वैशिष्ट्य समाजामध्ये दिसायला लागतात. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य प्रामुख्यानं मध्ययुगातलं जे दिसायला लागतं ते कर्मकांड येतं. बुद्धिप्रामाण्य बाजूला पडतं, ग्रंथप्रामाण्य येतं. आतापर्यंत बुद्धिप्रामाण्य आहे, 12व्या शतकापर्यंत, 13व्या 14व्या शतकापर्यंत आपल्याकडे बुद्धिप्रामाण्य आहे, विवेकनिष्ठा आहे. आणि या विवेकनिष्ठेचा आणि बुद्धिप्रामाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा जर कोणता पाहिजे असेल आपल्याला तर क्षणोक्षणी झालेले विद्रोह आहेत. क्षणोक्षणी विद्रोह झालेले आहेत.
बसव कल्याणला लिंगायत धर्माची स्थापना होते, विद्रोहच आहे, आत्मपरीक्षण आहे. आत्मपरीक्षण करून काहीतरी नवीन प्रतिपादन केलेलं आहे. हे आत्मपरीक्षण तेव्हाच शक्य होतं की जेव्हा ग्रंथ प्रामाण्य नसतं. मी कुठला तरी ग्रंथ वाचला आहे आणि त्याचा धर्म त्याच्या आधारे बोलतो असं नाही आहे. ही बुद्धिप्रामाण्याची कल्पना तिथी येते. किंवा चक्रधर स्वामी महानुभाव पंथाची प्रस्थापना करतायत. चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथाची प्रस्थापना हा एका अर्थानं विद्रोह आहे. प्रस्थापित धर्माच्या विरुद्ध, प्रस्थापित चिंतनाच्या विरुद्ध हा हा विद्रोह तेव्हाच शक्य आहे जेव्हा बुद्धिप्रामाण्य आहे. हे बुद्धिप्रामाण्य इथे आपल्याला याचा पुरावा आपल्याला मिळतो आहे. एवढंच नव्हे तर अगदी ज्ञानेश्वर तुकारामांपर्यंतचा सगळा जो प्रवास आहे, संत वाङ्मयाचा, हा विद्रोहाचाच प्रवास आहे. प्रस्थापित असलेल्या अनेक जुन्या कर्मकांडांना विरोध करण्याचा प्रयत्न अगदी ज्ञानेश्वरांच्यापासून ते तुकारामांपर्यंत आणि जनाबाईपर्यंत सगळे संत वाङ्मयांनी केलेला आहे. सांगायचा मतीचा अर्थ असा, ग्रंथ प्रामाण्याची परंपरा ही 13व्या 14व्या शतकापर्यंत आपल्याकडे अस्तित्वात नाही आहे. आहे ती बुद्धिप्रामाण्याची परंपरा. आणि 13व्या शतकानंतर सगळी परिस्थिती पालटून जाते. मध्ययुगाची लक्षणं दिसायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं मध्ययुगाचं लक्षण म्हणजे ग्रंथ प्रामाण्य येतं. हेमाद्री नावाचा कर्णाधीप यादवांचा, रामचंद्र यादवाचा कर्णाधीप म्हणजे चीफ ट्रेझरी ऑफिसर, हा कर्णाधीप हेमाद्री कशासाठी प्रसिद्ध आहे आपल्याला माहिती आहे. मोडी लिपीचा करता आहे. मराठेशाहीच्या काळात किंवा अगदी आपल्याकडे परवापर्यंत व्यापारी मोडी लिपीत सगळा कारभार करू. ही जी मोडी लिपी आहे, ही मोडी लिपी या हेमाद्रीनी निर्माण केलेली लिपी आहे. यादवांच्या काळामध्ये ती रूढ झालेली आहे. हेमाद्री दुसऱ्या आणखी गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी व्रतखंड लिहिले आहेत आणि सगळं जे आपल्या धर्मातलं कर्मकांड आहे, एकादशीला काय खायचं, द्वादशीला काय खायचं, अमकं कसं करायचं, तमक्याची कशी पूजा कशी करायची, तमका मेला तर काय करायचं, हे जे सगळं कर्मकांड आहे, या कर्मकांडाचं सूत्र मूळ त्या व्रतखंडामध्ये आपल्याला सापडलं. आणि म्हणून मग सगळे आमचे ब्राह्मण सांगायला लागले की अमकं अत्य अमक्या ग्रंथात काय म्हटलं ते बघू. आणि ग्रंथ प्रामाण्य इथे आलं की जे ग्रंथ प्रामाण्य पाश्चात्य जगातही मध्ययुगीन परंपरेत निर्माण झालं, ते ग्रंथ प्रामाण्य मध्ययुगीन परंपरेच्या स्वरूपात आपल्याकडे ती दिसायला लागलं 14व्या शतकाच्या नंतर. ग्रंथ प्रामाण्य आणि जसं धर्म संकटात आला, आक्रमणं सुरू झाली, अलाउद्दीन खिलजी 1294ला देवगिरी येतोय आणि देवगिरीचं रूपांतर दौलताबादमध्ये होत आहे 1294 पासून 1307 मध्ये. खऱ्या अर्थानं 1307 मध्ये देवगिरी यादव संपतायत. आणि नंतरचा जो सगळा कालखंड आहे, तो कालखंड आमचं सगळं स्वरूपच बदलून टाकतो. राजकीय स्वास्थ्य नष्ट होतं, आर्थिक संपन्नता नष्ट होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट एक घडते की राजकीय स्वास्थ्य नसल्यामुळे, आर्थिक संपन्नता नसल्यामुळे आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडते आहे की कला अभिव्यक्ती, कलास्वाद, कसल्या कला, इथे जीवन मरणाचा प्रश्न, कशा कलाकलाबीच्या मूर्तीचा उल्लेख करताय. आणि म्हणून इथे अप्रतिम कला आविष्कार घडवणारी जी मंदिरं बनत होती ती बंद झाली आहेत. आणि आपल्याकडे एक नवा मंदिर स्थापत्य प्रकार रूढ झालाय, तो म्हणजे हेमाडपंथी प्रकार. आपल्याकडे हेमाडपंथी मंदिरं बांधली जायला लागली. दुर्दैवानं हेमाडपंत आमच्या सामान्य माणसाच्या इतक्या, त्याचं भूत इतक्या डोक्यावर पक्क बसलेलं आहे की आम्हाला दगडी बांधणीचं देऊळ दिसलं की आम्ही त्याला हेमाडपंथी म्हणतो. आम्ही औंढ्याच्या नागनाथाच्याही देवळाचा उल्लेख हेमाडपंथी म्हणून करतो. हॉटेलची देवळं आम्हाला हेमाडपंथीच वाटतात. काय आहे हेमाडपंत? एकाने तर मला विचारलं, सर म्हणलं हा कोणता पंथ आहे हो? म्हटलं आम्हाला वैष्णव पंथ माहिती आहे. हा कोणता पंथ आहे? अशी काही शब्द असतात इतिहासामधले की जे अगदी मानगुटीवर पक्की बसलेले असतात, तशा पक्क्या बसलेल्या शब्दांपैकी हा हेमाडपंत आहे. हा हेमाडपंत मुळात हेमाद्री आहे, यादवांच्या काळातला कर्णाधीप, मोठा अधिकारी. हेमाद्रीनी मोडी लिपीचा शोध लावला, व्रतखंड लिहिले, चतुर्वर्ग चिंतामणी त्याचा ग्रंथ लिहिला, अनेक अनेक प्रकारचा चांगला तो लेखक आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी एक
हेमाद्री त्यांनी एक विशिष्ट पद्धतीची मंदिर पद्धत रूढ केली. तो शिवभक्त आहे आणि म्हणून गाव तिथे त्यांनी महादेवाचं मंदिर उभारलं. हे मंदिर आणि पूर्वीची मंदिरं याची तुलनाच करता येत नाही. या मंदिराबद्दलच्या आख्यायिका कशा आहेत, ते रातोरात बांधलं, राक्षसांनी बांधलं, काल तर नव्हतं, आज पाहिलं तर एकदम मंदिर उभं राहते. देव आला होता, कोणतरी महादेव आले, त्यांनी छू केलं आणि देऊ झालं. अशा सगळ्या भाकड कथा आख्यायिका या मंदिरांच्या बाबतीत आहेत. याचं मूळ सूत्र असं आहे की 1294 आक्रमणं सुरू झाली, राजकीय स्वास्थ्य हरपलं आहे, मूर्ती आविष्कारापेक्षा मूर्ती भंजनाला महत्त्व आलं आहे, तेव्हा मूर्ती भंजनाला आव्हान देण्याच्या ऐवजी इथे आता धर्म फक्त राहिला, कलासक्ती संपली, धर्मभक्ती उरली आणि या धर्मभक्तीचं प्रत्यंतर देत गाव तिथे महादेवाचं मंदिर या हेमाडपंतानं बांधलं. आणि मग या मंदिरामध्ये तुम्हाला बाह्य भिंतीवर कुठल्याही प्रकारचे कलाविष्कार दिसणार नाही. इथे फक्त महादेवाची पिंड असेल गाभाऱ्यात आणि फार तर नंदी असेल. तुम्हाला काळेश्वरचं जो जुनं मंदिर पाहिलं असेल ते आठवत असेल तर ते बघा, काळेश्वरचं जुनं मंदिर अशाच पद्धतीचं होतं. फारशा मूर्तीबिर्ती तिथे नव्हत्या, फक्त महादेवाची पिंड आणि नंदी होतं. अशी असंख्य मंदिरं हेमाडपंती मंदिरं म्हणून महाराष्ट्रामध्ये रूढ झाली. सांगायचा मतीचा अर्थ असा की बदलत्या परिस्थितीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करत धर्म टिकवण्याचा प्रयत्न झाला. कलासक्ती, अमकं तमकं, कलाविष्कार वगैरे सगळे बासनात बांधून ठेवलं गेलं आणि परिस्थिती बदलली. इथे मध्ययुगाची लक्षणं दिसायला लागतात. अंधश्रद्धा येते, कर्मकांड येतं, कारण अस्तित्व जगाचं अस्तित्वातच कधी कोणी हल्ला करेल, कधी सल्तनत कोणती बहमनी येतील, कुठले गोलकोंड्याचे कुतुबशाही येईल, ही हा जो सगळा मुस्लिम सल्तनतीचा आपापसातलाच संघर्ष जो चालू आहे, ज्या संघर्षामध्ये आपलं काही देणं घेणं नाही सामान्य माणसाचं, तेव्हा हा माणूस जास्तीत जास्त धर्मश्रद्ध बनलेला आहे, अंधश्रद्ध बनलेला आहे. तेव्हा इथे अंधश्रद्धेला खतपाणी देण्याचा हा प्रयोग सगळा हा सगळ्या प्रकार होतोय. आणि मध्ययुगीन परंपरेतल्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये साधारणतः 15व्या शतकानंतर दिसायला लागतात. सांगायचा मतीचा अर्थ, महाराष्ट्रामध्ये प्राचीन कालखंड रेंगाळतो आहे तो अगदी 14व्या शतकापर्यंत. जेव्हा उत्तर भारतामध्ये हा प्राचीन कालखंड इसवी सनाच्या 6व्या शतकात संपतो आहे. आणि म्हणून भारताचा इतिहास, नॉर्थ सेंट्रिक जो इतिहास लिहिला गेला आजही, आणि तीच परंपरा आम्ही आजही चालू ठेवलेली आहे. केम्ब्रिज हिस्ट्री, ऑक्सफर्ड हिस्ट्री किंवा अगदी आमचे बाकी सगळे ब्रिटिश इतिहासकार यांनी जे इतिहास लिहिला तो नॉर्थ सेंट्रिक इतिहास लिहिला. म्हणजे दिल्लीला केंद्रीभूत मानून, बिहारला केंद्रीभूत मानून ती राजसत्ता तिथे कोणती येते त्याच्या अनुषंगाने. आणि उत्तर भारतात हर्षवर्धनाचा कालखंड संपला 7व्या शतकात की सगळी राजकीय अनागोंदी आहे. मध्ययुगीन परंपरा सगळी तिथे उत्तर भारतात दिसायला लागते. म्हणून उत्तर भारतातला मध्ययुगाचा प्रारंभ 7व्या शतकात होतो, तर आपल्याकडे अगदी 12व्या 13व्या शतकापर्यंत 15व्या शतकापर्यंत किंबहुना यानंतरही कला अभिव्यक्तीच्या क्षेत्रात बोलायचं झालं, उत्तर भारतात 6व्या 7व्या शतकानंतर कला अभिव्यक्ती कशीच दिसते. पण इकडे दक्षिण भारतात मात्र हंपीचं, विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचं जो एक अत्यंत महत्त्वाचं टुरिस्ट सेंटर बनलेलं आहे, विजयनगर साम्राज्यापर्यंत आपल्याकडे कला अभिव्यक्तीचा कालखंड अस्तित्वात आहे. सांगायचा मतीचा अर्थ, आपल्याकडे 14व्या 15व्या शतकापासून मध्ययुग अवतरतं आणि या मध्ययुगामध्ये एकमेव लक्षणीय अशा प्रकारचा जर कोणता टप्पा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य प्रस्थापनेचा प्रयत्न, की जो शिवाजी महाराजांच्या स्वराज्य प्रस्थापनेचा प्रयत्न हा आधुनिकतेच्याही कक्षा ओलांडून पुढे जाणारा विचार. राज्य कुणाचं राज्य व्हावं हे स्त्रींची इच्छा, स्त्री म्हणजे मी छत्रपती शिवाजी महाराज नाही किंवा गणपती वगैरे देव नाही, तर लोकांची इच्छा, लोकांच्यासाठी प्रस्थापित झालेले राज्य मध्ययुगामध्ये कल्पिणं आणि अस्तित्वात आणणं हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या इतिहासाला मिळालेला एक फार मोठा टर्न आहे. आणि तो टर्न इथे अस्तित्वात येतो आहे.
इथे आपण मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रेरक उल्लेखाला मी अभिवादन करू इथे थांबतो.